नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मित्रहो, सध्या राजकारणात पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या लढाईला आक्रमक करत देवेंद्र फडणवीसांच्या वरती वार करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा म्हणजे त्यांनी फडणवीसांच्या वरती टीका करावी का तर करावी, त्यांना तो अधिकार आहे. कुठल्या शब्दात करावी हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा आक्षेप इतकाच आहे की घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करून ज्या पद्धतीनं ते बोलत होते त्या पद्धतीनं करू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी राजकीय दृष्ट्या कोणावरती टीका करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अगदी मराठा आरक्षणाला बळ म्हणून काही लोकांनी प्रत्येक गावातून 2 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार द्यायचे अशा ही विषयाची घोषणा केली आहे. 2 म्हटलं तर 1000 गावं तरी असतात, 2000 उमेदवार होतील आणि निवडणुकीची पूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊन जाईल. म्हणजे ही निवडणूक EVM पेक्षा बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल आणि तेही मोठी किचकट प्रक्रिया होईल, प्रशासनासाठी अडचण होईल, असं सगळं आहे. म्हणजे काहीही करायचं, निवडणुकीमध्ये अडचण आणायची आणि अडचण आणून त्याचा त्रास करायचा आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधायचं ही एक नवी रणनीती. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यावरती सविस्तर आपण पुन्हा बोलूया. मला याच्याविषयी बोलायचं आहे पण पुन्हा बोलूया. मला मूळ विषय हा आहे की भारतीय जनता पक्षाला पाडणे, त्यांना पराभूत करणे, अजित पवारांच्या पक्षाचा पराभव करणे, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पराभव करणे, हे धोरण जर आखल्या गेलं असेल तर या धोरणात गल्लत आहे असं मला वाटतं. गल्लत काय आहे? आपण जेव्हा कुणाच्या तरी पराभवासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा तो आपल्या विजयासाठीचा प्रयत्न नसतो. म्हणजे कुणाला तरी पाडायचं आहे म्हणून मला निवडून येता येईल असं होत नाही, मला विजयी होता येईल असं होत नाही. एखाद्याचा पराभव हा माझा विजय असू शकत नाही. भूमिका काय असली पाहिजे? माझा विजय होईल ही भूमिका असली पाहिजे. आणि जेव्हा अशी भूमिका घेऊन आपण मैदानात उतरतो तेव्हा आपला खरा विजय होत असतो. लक्षात ठेवा, पराभवाची मेंटॅलिटी घेऊन, पराभव करण्याची मेंटॅलिटी घेऊन नाही येत आहेत. म्हणजे मी जो या इंडी आघाडीवरती नेहमी बोलतो ना की इंडी आघाडीचं धोरण काय आहे? पराभूत करा. कोणाला? मोदीला. पण विजयी कोण व्हायचं आहे? इंडीला विजयी व्हायचं आहे. इंडीतल्या कोणत्या पक्षाला विजयी व्हायचं आहे ते माहीत नाही, पण मोदीला पराभूत करा ही मानसिकता आहे. ही मानसिकताच तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाते. त्यामुळं मनोज जरांगे यांना माझं सांगणं आहे की आपण अशी लोकांच्या पराभवाची मानसिकता करून काम करण्यापेक्षा स्वतःच्या विजयाची तयारी करू शकतो का, यावर फोकस केलं पाहिजे. आता राजकारणात अशी चर्चा आहे किंवा चर्चा होते आहे की मनोज जरांगे हे भाजपचा पराभव करू इच्छितात म्हणून अपसुकपणे शरद पवारांना त्यांचा पाठिंबा आहे, शरद पवारांच्याकडून हे सगळं घडलं चाललंय अशी चर्चा आहे. मी तसा आरोप करत नाहीये पण चर्चा अशी आहे. मग टोपेनी कशी मदत केली यावर चर्चा होते, मग शरद पवारांनी कशी मदत केली यावर चर्चा होते. हे आरोप टाळायचे असतील आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर याचा सुद्धा फॉर्म्युला आहे. आता लगेच काही जरांगेंचे समर्थक तुटून पडतील, हे जरांगेंचा राजकीय अजेंडा सेट करतायत, चळवळीला बदनाम करायचा प्रयत्न करतायत, चळवळीला भरकटवायचा प्रयत्न करतायत, अजिबात नाही. मी आधीही सांगितलंय की अशा आंदोलनातून उभ्या राहिलेल्या चळवळींनी राजकारण खूप छान पद्धतीनं चालवलेलं आहे याची अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. अशा आंदोलनातूनच नेतृत्व उभं राहत असतं, जसं दिल्लीतली पंजाबची सत्ता केजरीवालांनी मिळवलेली आहे. आता मी सांगतोय तो फॉर्म्युला नीट आहे का, शांतपणे ऐका, शिवीगाळ न करता ऐका. जर मनोज जरांगेंनी भाजपला पराभूत करण्याची मानसिकता सोडली आणि स्वतःच्या विजयाकडे लक्ष दिलं तर ते सहज शक्य आहे. मागच्या वेळेला मी जरांगे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतात हे सांगितलं होतं. अगदी गणित सांगितलं होतं की जरांगेंना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे, साधारणतः 3 कोटी 4 कोटी 6 कोटी मराठा समाज आहे मानलं जात आहे. आपण अर्धा मराठा समाज जरी जरांगेंच्या पाठीमागे उभं राहिला असं गृहित धरलं तरीही भाजप नंबर 1 पक्ष 1.5 कोटीवर आहे, 1.42 कोटी मतदानावर आहे. बाकीची मतदान जर जरांगेंना एवढीच मिळत असतील तर जरांगे मुख्यमंत्री होऊ शकतात की नाही? आता बेरजेच्या राजकारणाचा विचार करू, म्हणजे कुणाला कसं पराभूत करायचं आणि कोणाला कसं पराभूत करायचं याचा विचार करण्यापेक्षा बेरजेच्या राजकारणाचा विचार करू. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सध्या महाविकास आघाडीत जाणार की नाही यावर चर्चा चालू आहे.
म्हणजे त्यांना अपेक्षित जागा मिळतील का, ते लढतील का, हा प्रश्न आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्रात 25 ते 30 लाख प्रकाश आंबेडकरांची हक्काची मतदान आहे, म्हणजे जवळपास 8 ते 10 मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव आहे. आता या प्रभावाला जर जरांगेंच्या समर्थनाची जोड मिळाली, जे प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे एकत्रित आले तर काय होईल, साधारण अंदाज बांधू शकतो आपण, साधारण अंदाज बांधू शकतो. प्रकाश आंबेडकरांना परंपरागत राजकीय पक्ष जवळ घेत नाहीत किंवा प्रकाश आंबेडकरांना यांच्या जवळ जायचं नाही आहे. ते भाजपपासूनही समान अंतरावर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसपासूनही समान अंतरावर आहेत. मनोज जरांगे प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतील आणि राजकीय आखाड्यात उतरतील तर मनोज जरांगेंचं समर्थन प्रकाश आंबेडकरांचं समर्थन आणि प्रकाश आंबेडकरांच्या जोडीला असेल AIMIM. जे जरांगे मुस्लिमांच्या आरक्षणासाठी ही लढाई करतायत, त्यांनी ते सांगितलंय की आम्ही मुसलमानांच्यासाठी लढाई करायला तयार आहोत. मुसलमानांनी जागोजागी मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे, म्हणजे अगदी एक मुक्काम तर त्यांचा एका मदरशामध्ये झालेला आहे, तिथे खायची व्यवस्था झाली आहे. नव्या मुंबईत समग्र मुस्लिम समाजाने पाणी देणं, खायची व्यवस्था करणं आंदोलकांची, याची जबाबदारी खांद्यावर घेतलेली होती. जर AIMIM, वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे या 3 महाराष्ट्रातल्या शक्ती एकत्र आल्या तर भाजपला जागा दाखवून देऊ असं म्हणून ते शरद पवारांच्या जवळचे आहेत असं सिद्ध करण्याची काही एक आवश्यकता भासणार नाही. मी पुन्हा सांगतोय, काही एक आवश्यकता भासणार नाही. मनोज जरांगे हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतात या मतावर मी ठाम आहे. त्यांच्या चळवळीला, त्यांच्या आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद आजही तसाच आहे. जरांगेंनी मराठा समाजाची मोट बांधावी, आंबेडकरांनी दलित समाजाची मोट बांधावी, मुस्लिमांची मोट AIMIM बांधावी आणि या तिघांनी एकत्र येऊन एकत्रितपणे महाराष्ट्राची निवडणूक लढवावी. बघा, महाराष्ट्रात चमत्कार घडलेला दिसेल, घडलेला दिसेल. आणि हा चमत्कार घडवायचा असेल तर जरांगेंनी माझं राजकारण काम नाही ही भूमिका सोडून दिली पाहिजे. आज का म्हणावं लागतं माझं राजकारण काम नाही, त्याचं कारण असं आहे की जरांगेंच्यावरती शरद पवारांचे समर्थक असल्याचा आरोप आहे. त्यांचे ते व्हिडिओ देखील व्हायरल होतात, शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले मोठे नेते, बाबो काय ऊर्जा आहे म्हणावं का साहेबांची. हे व्हिडिओ टाकून जरांगे किती पवारांचे समर्थक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. जरांगेंना आपण पवार पुरस्कृत नाहीत हे दाखवण्याची ही एक संधी असेल. काही गरज नाही, आम्ही पवार पुरस्कृत नाहीत, कोणा पुरस्कृत नाहीत. आम्हाला भाजपला पराभूत करायचं नाही आहे, आता सत्ता आमची आणायची आहे. सत्ता आमची आणायची यासाठी की आमच्या ज्या मागण्या आहेत ते आम्ही सत्तेत आणलेली माणसंच पूर्ण करू शकतील हा विश्वास लोकांच्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणून जरांगेंनी वंचित बहुजन आघाडी, AIMIM आणि स्वतः असं एकत्रित येऊन महाराष्ट्राची निवडणूक लढवावी, म्हणजे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आणि सरकार जरांगेंच्या अधीन असेल आणि त्यांना आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी करून घेता येतील. अर्थात जरांगेंना हे करण्यासाठी शरद पवारांची परमिशन मागावी लागेल असं कोणी म्हणणार असेल तर जरांगे पवार समर्थक नाहीत हे लक्षात घ्या, त्यांना ही गोष्ट सहजपणे करता येणं शक्य आहे. नमस्कार.